लोकसभा निवडणुकीत आज प्रत्येक उमेदवार हा खासदारकीसाठी जोमाने निवडणूक रिंगणात उतरलेला पाहायला मिळतोय. प्रत्येक मतदारसंघातील उमेदवार नवी लढत देण्यास आता सज्ज झाला आहे. अशाच एका मतदारसंघात अटीतटीची लढत या वर्षी देखील पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे अमरावती मतदारसंघ. या वर्षीही अमरावती लोकसभा मतदारसंघात खासदार आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात महाआघाडीकडून नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना आणि महाआघाडीच्या लढतीत दिल्ली कोण गाठेल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे. विकास आणि लोकाभिमुख उमेदवार अशा दोन मुद्द्यांवर ही लढत होईल. तेलुगू चित्रपट अभिनेत्री नवनीत राणा आणि माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री खासदार आनंदराव अडसूळ यांच्या थेट लढत होणार आहे. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढल्या होत्या. त्यांना 3,29,280 मते मिळाली होती. 1,36,000 फरकानं नवनीत राणा यांचा पराभव करत आनंदराव अडसूळ लोकसभेत पोहोचले. आनंद अडसूळ यांना 4,67,212 मते मिळाली होती. अमरावती लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. स्वातंत्र्यानंतर तब्बल 7 अमरावती लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता. मात्र 25 वर्षापूर्वी या मतदारसंघात शिवसेनेने आपले पाय बऱ्यापैकी रोवले आहेत. गेली 2 शिवसेनेने आनंदराव अडसूळ लोकसभा खासदार आहे. गेल्या 20 वर्षांपासून अमरावती लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर नवनीत राणा लढल्या होत्या. खासदार आनंद अडसूळ यांना टक्कर देत त्या दुसऱ्या क्रमांकावर होत्या. त्यावेळी मात्र नवनीत राणा या त्यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाकडून निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे पक्षाचं चिन्ह नसल्याचा फटका राणा यांना बसू शकतो. मात्र गेल्या 10 वर्षांपासून हा मतदारसंघ राखीव झालाय. यामुळे इथले मतदार संभ्रमात होते. मात्र यावेळी वातावरण बदलल्याचं चित्र आहे. कारण मतदारांमधील संभ्रम दूर झालाय. यावेळी मतदार स्थानिक आणि जवळचा उमेदवार शोधतील अशी परिस्थिती आहे. हा मतदारसंघ कुणबी बहुल मतदारसंघ असल्यानं त्याची भूमिका निर्णायक असते. गेल्या वेळी पक्षापेक्षा मोदी लाट मोठ्या प्रमाणात होती. मात्र यावेळी सत्तेतील सरकारने शेतमालाला दिलेला भाव आणि स्वामीनाथन आयोगाकडे झालेलं दुर्लक्ष आणि सत्ताधारी पक्षांवर असलेला नाराजीचा फटका हा उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे.